घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या दहा ऑगस्टच्या भागामध्ये जेव्हा ऋषिकेश ऑफिसमधून आलेला असतो त्याच्यासाठी जानकी चहा घेऊन आलेली असते तेव्हा ऋषिकेश आता जानकीला सा बसण्यासाठी सांगतो तर जानकी विचारते की कसा गेला आजचा दिवस तुमचा तेव्हा आता ऋषिकेश खूप खुश असतो तो, तो सांगतो की खरं तर ना आज आपल्या सारंगचा पहिला दिवस होता आणि ऑफिशियली सारंगने आपला ऑफिस जॉईन केला हे रा ते पाहून खूप बरं वाटतंय तुला सांगू का अगं मी माझी खुर्ची दिली होती त्याला बसायला परंतु पट्ट्या ऐकायलाच तयार नाही अगं माझ्या पायाचीच बसला तो तेव्हा जानकी म्हणते की सारंग भाऊजी पण ना ऋषिकेशला एक गोष्ट खटकलेली असते आणि तो जानकीला विचारतो की मला एक गोष्ट कळत नाहीये आईने सारंगासाठी ऑफिसमध्ये खुर्ची का पाठवली असेल तेव्हा आता जानकी सांगते की सांग कदाचित आईना सारंग भाऊजीसाठी गिफ्ट पण द्यायचा असेल त्यांना सरप्राईज द्यायचा असेल म्हणून पाठवले असेल तेव्हा आता ऋषिकेश समजून घेतो ऋषिकेश जानकीला विचारतो की मी तर तुला आता सेमिनारला जायचं आहे मला हे गोष्ट सांगितली होती बॅकपॅक केली आहे का माझी तेव्हा जानकी सांगते की है। है सांग चार चार हो सगळी काही तयारी झाली आहे त्यानंतर जानकी आता बाहेर जाणार इतक्या ऋषिकेश तिला थांबवतो आणि सांगतो की हे बघ जानकी सारंगला आईने ऑफिसमध्ये त्याच्यासाठी खुर्ची पाठवली आहे हे अजूनही माहिती नाही आहे आणि त्याला सांगू नकोच उगाच त्याचा गैरसमज व्हायचा तेव्हा जानकी सांगते की हो नाही सांगणार आणि ते बाहेर येते ऐश्वर्या जेव्हा आता सारंगची वाट पाहत असते इतक्यात आता सारंग आलेला असतो तेव्हा ऐश्वर्या सांगते की अरे वा आला तुम्ही आज तुमच्या ऑफिसचा पहिला दिवस होता ना कसा गेला म्हणजे सगळं काही स्वागत वगैरे छान केलं असेल ना तुमचं तेव्हा सारंग खूप खुश असतो तो सांगतो की हो आज पहिला दिवस होता इतकं मला ना दमायला झालं आहे आज सगळ्यांनी माझ्यावरती फुलं काय उदळली मला फुलांचे गुच्छ दिले सगळ्यांनी जंगी स्वागत केलं तेव्हा ऐश्वर्या सांगते की हो ना इतक्या वर्षानंतर सारंग पहिल्यांदा तुम्ही ऑफिसला गेला होता आणि तुम्ही रिजर्व करता ते त्यानंतर ऐश्वर्या पटकन आता सारंगासाठी पाणी घेऊन येते तेव्हा सारंगला ऐश्वर्या विचारते की त्यानंतर काय 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 घडलं सांगा ना मला मला खरंच खूप मनापासून ऐकायचं आहे सगळं तेव्हा सारंग सांगतो की अहो काय झालं माहिती का दादाने नंतर मला केबिनमध्ये घेऊन गेला आणि त्यानंतर त्याच्या खुर्चीवरती बसत होता परंतु मी सांगितलं त्याला की दादा माझी जागा इथे नाही आहे माझी जागा तर तुझ्या पायाशी आहे आणि पटकन त्याच्या पायाशी बसतो आणि तुम्ही तर मला तसंच करायला सांगितलं होतं ना सारंग किती मूर्ख आणि किती भोळा आहे हे आता ऐश्वर्याला वाटत असतं अचानकपणे ऐश्वर्याचं लक्ष सारंगचा शर्ट करे जातं तेव्हा सारंगाला ते विचारते की सारंग तुम्ही तर ऑफिसला गेला होतात ना मग पहिल्याच दिवशी असं काय काम केलं आहे की तुमच्या शेटला इतके डाग लागलेत तेव्हा सारंग सांगतो की ते सांगायचंच राहून गेलं मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेलो होतो परंतु शेतात अचानक पाईप बिघडला होता आणि मी मेकॅनिकला बोलवून तो दुरुस्तही करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला काही जमेच ना मग मीच करायला घेतलं ते काम तर त्यानंतर सारंग सांगतो की मला खरंच खूप दमायला झालं आहे मी फ्रेश होऊन येतो असं सांगून तो जातो तेव्हा आश्चर्यामध्ये की चला एक तर गोळे आता बरोबर झाडले आहे तर इकडे की सुमित्राला देण्यासाठी असते परंतु सुमित्रा जानकीला इग्नोर करायला लागते त्यानंतर जानकी स्वतःहूनच विचारते की आई नाना कुठे गेले आहेत तेव्हा जानकीला ती सांगते की त्यांच्या मित्राकडे ते मित्रा जाऊन येतो असं म्हणून सांगून गेले आहेत मला सुमित्रा आपल्याला इग्नोर करते ही गोष्ट जानकीच्या अचूक लक्षात आलेली असते तर जानकी त्यानंतर आता सुमित्राच्या हातातील काम स्वतः करायला लागते आणि सुमित्राला सांगते की तुम्हाला माहिती आहे ना की ऋषिकेश दरवर्षी सेमिनारला जातात ते परंतु यावर्षी मला असं वाटतं आहे की आपण सारंग भाऊजीना पाठवूयात का म्हणजे ते जर गेले तर शिकायला भेटेल त्यांना आता जानकीची ही कल्पना सुमित्राला आवडलेली असते सुमित्रा सांगते की परंतु ऋषीला आवडेल का त्याच्यासोबत त्याला घेऊन जायला जानकी सांगते की सांग का नाही आवडणार अहो उलट हे आनंदाने घेऊन जातील मी एक काम करते ऋषिकेश जाणार आहेत ना त्यांच्या सेमिनारची जायची तयारी करायची आहे मी पटकन सारंग भाऊजींना सुद्धा सगळं सांगते जानकीवरती आता सुमित्राचा खूप विश्वास असतो सुमित्रा सांगते की अगं जानकी या सगळ्यांमध्ये तू लक्ष देतेस तर काळजी करायची काहीच कारण नाही आहे तेव्हा जानकी खूप खुश होते आणि पटकन सुमित्राचा मूड चांगला झाला आहे म्हटल्यानंतर तिला गोळ्याही देते हे सगळं बोलणं आता कारस्थानी ऐश्वर्याने ऐकलेलं असतं आणि पुढच्या डावाला सुरुवात करते ऐश्वर्या आता वहीमध्ये काहीतरी लिहित असते इतक्यात सारंग येतो आणि विचारतो की काय करताय ऐश्वर्या सांगते की तुम्ही बेंगलोरला जाणार आहात ना मग शॉपिंगची लिस्ट तयार करते तेव्हा सारंग सांगतो की ऐश्वर्या नाही मी नाही दादा जाणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना बरं द्या ती लिस्ट द्या मी दादाला देतो सगळं काही तू घेऊन येईल तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की नाही नको राहू द्या माझा नवरा गेला असता तर मी दिलीच असते ना तेव्हा आता सारंग तिथे सांगतो की नाही ऐश्वर्या अहो मी माझी काय गरज आहे जायची तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की असं कसं सारंग अहो तुम्ही गेला असता तर तिथे शिकायला मिळालं असतं आणि माझ्याच नवऱ्याने का बरं आता गड्यासारखं शेतात राबायचं तेव्हा आता सारंग तिला समजत होतो मग तो का ऐश्वर्या असं का म्हणताय तुम्ही अहो स्वतःच्या शेतामध्ये काम करणं म्हणजे काही एखाद्या गड्यासारखं राबणं नसतं इतक्यात जानकी येते जानकी सारंगला सांगते की सारंग भाऊजी ऐश्वर्या म्हणते त्यात काही चुकीचं नाहीये शेतीत काम करणं हे तुमचं पॅशन आहे तुम्हाला आवडतं हे आम्हाला चांगलीच माहिती आहे सारंगबा परंतु काही गोष्टी शिकणंही तितकंच गरजेचं आहे ना मला काही माहीत नाहीये तुम्ही बेंगलोरला जाणार आहात त्यांच्यासोबत म्हणजे ठरलं आहे तेव्हा आता सारंग उठतो आणि सांगतो की काय तुझं चाललं आहे वहिनी अगं मला नाही जमणार आहेत त्या गोष्टी ते सेमिनार आहे तिथे जादानच जायला हवं तेव्हा आता ऐश्वर्याला सारंगचा खूप राग येत असतो तर तिथे आता जानकी सारंगला समजावते ती सांगते की सारंग, सारंग भाऊजी असं का विचार करताय तुम्ही अहो हे आहेत ना तुमच्या सोबत आणि सगळं काही चांगलंच होईल तिथे तुम्हाला शिकायलाही मिळेल तेव्हा आता ऐश्वर्याला तिथे जानकी सांगते की ऐश्वर्या सांग चल पटकन लिस्ट दे आणि बायकोला गिफ्ट आणा खुश करा तिला तर ऐश्वर्या खूप खुश होते आणि पटकन आता लिस्ट देते सारंगचा नाईलाज होतो तेव्हा आता सारंग सांगतो की घ्या आता माझं तिकीट कुठे काढले मग मला जातच नाही ना येणार मग राहू देत सारंग का संधी मिळालेली असते नकार द्यायची तेव्हा जानकी सांगते की सांग ती माझं मी बघेन तुम्ही जा पट तेव्हा आता सारंग सांगतो की बरं ठीक आहे लिस्ट प्रमाणे सगळं घेऊन येतो तेव्हा ऐश्वर्या खूप खुश असते सारंग गेल्यानंतर ऐश्वर्याला ते जानकी सांगते की हे बघ ऐश्वर्या मला कळता हे तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे ते तेव्हा धक्क्यानेच ऐश्वर्या जानकी कडे पाहते जानकी सांगते की तुला असंच वाटतंय ना की सारंग बाजूना त्यांचे अधिकार जात नाहीत आणि त्यांना ते शेतीत काम करतात म्हणून या घरात दुय्यम स्थान दिलं आहे तर असं काहीच नाहीये या घरात ज्याला जे आवडतं तेच ते करतात हे बघ सारंग भाऊजींना शेती करायला खूप आवडते शेतीत इंटरेस्ट आहे त्यांना म्हणून ते काम करतात ऋषिकेशला बाजार समितीत जायला खूप आवडतं कंपनी त्याची कामं करायला आवडतात म्हणून ऋषिकेश ते काम करतात आणि सौमित्र भाऊजी यांना ना, ना शेतीत इंटरेस्ट होता ना कंपनीमध्ये त्यांनी वकिली करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वतःचं पॅशन जपलं आहे ऐश्वर्या तू या सगळ्याचा आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते बोलत आहात ना तेव्हा जानकी सांगते की ऐश्वर्या कधी कधी ना काही गोष्टी न सांगताही कळतात आग बर ठीक आहे हे सगळं सोड आता भाऊजी बेंगलोर रा जाणार आहेत पक्का आहे ना मग त्यांच्या आता जाण्याची तयारी कर तेव्हा ऐश्वर्या होकार देते कारस्थानी ऐश्वर्या विचार करते की माझ्या मनात जे होत तेच तू करते आहे जानकी आता मीही बघते की सारंग ते आता काही तिकीट ते सगळे तर बुक आहेत मग फक्त तिकीट आता मीही बघते की सारंग कसा जातो ते ऐश्वर्याने नवा डाव सुरू केलेला असतो सगळ्यांच्या मनात ऋषिकेश आणि जानकी या दोघांविषयी गैरचमज निर्माण करायचे असतात तिला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आता ऋषिकेश सेमिनारला जाण्यासाठी प्रेझेंटेशनची तयारी करत असतो इतक्या जानकी येते ती सांगते की अरे वा प्रेझेंटेशनची तयारी सुरू आहे तर तर ऋषिकेश आता ओळखतो आणि तो, तो जानकीला विचारतो की तुझं काही सजेशन आहे का तेव्हा जानकी सांगते की हो मला असं वाटतं की तुम्ही आता सेमिनारला जाताना सोबत सारंग भाऊजींना सुद्धा घेऊन जा हे ऐकून ऋषिकेशला धक्काच बसतो तर इकडे आजी खूप खुश असते ऐश्वर्यावरती ती सांगते की अरे वा तू आता त्या जानकीच्या तोंडून सारंगला बंगलोरला पाठवायचं वधवून घेतलंस तर म्हणजे आता तुला जे हवं ते सालसुत पानाचं आव्हान तू तुझ्याकडून तु तु करून घेणार तर तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की हो आजी आणि त्यांनी तर माझ्या तोंडावरती सांगितलं आहे सारंग भाऊजी तुम्ही पण जायचे हा आता खरा ट्विस्ट तर पुढे आहे आजी तेव्हा आता आजी आज विचारते की काय आता पुढे वेगळंच काहीतरी घडणार आहे का खरी गमत तर पुढे आहे आजी तेव्हा आता आजी विचारते की नक्की सांग ना गमग तर ऐश्वर्या सांगते की सारंगला बेंगलोरला जाण्यासाठी फ्लाईटचं तिकीट तरी अवेलेबल असायला हवं ना ऋषिकेश इकडे जानकीला सांगतो की अगं जानकी मलाच खूप मुश्किलीने फ्लाईटचं तिकीट मिळालं होतं आता सारंगचं कसं कर काय करायचं आपण हे बघ नाही जमणार मला तेव्हा आता जानकी सांगते की अहो परंतु मग मला काही माहीत नाही आहे तुम्ही दोघं ट्रेनने जा त्यावेळे ऋषिकेश म्हणतो की काही काय बोलतेस तू जानकी अगं उद्या दुपारी मला तिथे सेमिनारला हजर राहायचं आहे उद्या सकाळी मला सेमिनारला हजर राहायचं आहे आणि दुपारी ट्रेन पोहचते मला फ्लाईटेच जावं लागेल तेव्हा आता जानकी हट्टच धरून बसते कारण तिने सुमित्राला शब्द दिलेला असतो ती सांगते की मला काहीच माहीत नाही आहे हे बघा जर गरज पडलीच तर तुम्ही आता ऐवजी सारंग भाऊजींना पाठवा इकडे आजी आता ऐश्वर्याला सांगते की म्हणजे आता सारंग जाणार नाही का बेंगलोरला नाही म्हणजे आता ऋषिकेशच्या ऐवजी जर तो गेलात तर तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की आजची जरी सारंग आता ऋषिकेशच्या ऐवजी गेले तरी पण त्यांना आता तिथे जाऊन प्रेझेंटेशन तरी द्यायला हवं ना त्यांना त्यातलं काहीच येत नाही आणि मग आपण काय करायचं सगळ्यांसमोर फक्त हे दाखवायचं की ऋषिकेशला आता सारंगला सोबत घेऊन जायचं नव्हतं म्हणून आता त्यांनी ऐन मुवमेंटला सांगितलं की ऋषिकेश तू तुप। सारंग तू पण चल बाबा मग आता फ्लाईटचं तिकीट अवेलेबल नाही आहे मग सारंग कसा जाणार ऋषिकेश सोबत तेव्हा आता ऐश्वर्याची नक्की चाल काय आहे हे तिथे आजीला बरोबर समजलेलं असतं आजी तिथे आता ऐश्वर्याला सांगते की म्हणजे आता हे सगळं काही सुमित्राच्या नजरेत येईल तर परंतु ऐश्वर्या अगं सुमित्रेला हे सगळं काही पाहून वाईट वाटेल ना आणि सुमित्राला वाईट वाटलं आहे हे जर करल, ही ही आता जानकीला कळलं तर काहीही करून ती आता सारंगला बेंगलोरला पाठवायला तयार होईल का तर तिला आता सुमित्रेच्या नजरेत टिकून राहायचं आहे ना इकडे ऋषिकेश आता जानकीची समजूत घालतो तो सांगतो की जानकी तुला आता आईला हे सगळं काही ऐकून वाईट वाटेल आणि तिच्या नजरेत तुला टिकून राहायचं आहे म्हणून तर तुला असं वाटत नाही ना बघ जानकी जर आपण सारंगला एकट्याला पाठवलं किंवा ऐवजी जर तिथे त्याला पाठवलं तर त्याला तिथे सेमिनार देता येणार आहे का आणि त्याला जर प्रेझेंटेशनच करता नाही आलं म्हणजे त्याला नाहीच येणार आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे तर एकही डील नाही मिळाली तर सगळेजण खापर त्याच्या डोक्यावरती फोडतील आणि या सगळ्या कारणाला आपल्याला गृहीत धरतील सगळेजण आपल्याला प्रश्न विचारतील की आपण काय उत्तर देणार आहोत त्यांना तेव्हा आता जाणकी सांगते की मी समजून घेते ऋषिकेश मला माहिती आहे की तुम्हाला ही सारंग भाऊजी तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे परंतु आता फ्लाईटचे तिकीट अवेलेबल नाही आहेत आणि सारंग भाऊजीला काही जमणार नाही असं तर नाहीये ना ते शिकतील हळूहळू जाणकी ऋषिकेश ऋषिकेशला सांगते की सांग ते ती काही नाही एक दिवस आता सारंग भाऊजी स्वतः एकटे सेमिनार हँडल करते त्यांच्या स्वतःच्या जीवावरती ते डील मिळवते परंतु जर आता तुमच्यासोबत सारंग भाऊजीना येत येत नसेल ना ना तर मी त्यांना काही करून ट्रेन तरी पाठवेन हे बघा सारंग भाऊजीना मी शब्द दिला आहे आणि मी आता तो शब्द माघारी नाही घेऊ शकत ऋषिकेश आता जानकीला समजावून खूप थकून गेलेला असतो त्यानंतर जानकी च काहीच न ऐकता तिथून निघून जाते इकडे जेव्हा सुमित्रा आणि अज्जी दोघी गप्पा मारत असतात इतक्यात आता तोंड पाडून ऐश्वर्या येऊन तिथे बसलेली असते तर अचानक जेव्हा सुमित्राचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं ते विचारते नक्की काय झालं आहे तर ऐश्वर्या मुद्दा माता जानकीच्या विरोधात तिला भडकावते ती सांगते की हो जर आता जी गोष्ट करायची आहे ती जर शक्यच नाही आहे तेव्हा एखाद्याला आम्हीच तरी कशाला दाखवायचं तेव्हा सुमित्रा विचारते की तू नक्की कशाबद्दल बोलतेस तिथे ऐश्वर्या सांगते की अहो त्या सेमिनारबद्दल ऐश्वर्या पुढे सांगते सारंग आता नामानिराळी शेतीतले सगळं काही पाहत होते ना आता उगाचं जानकी बहिणीने त्यांना सांगायची काय गरज होती की सेमिनारला उद्या तुम्ही जात आहे म्हणून दादा निघाले होते ना आणि दरवर्षी अय्या हो दादा सेमिनारला जातात ना मग अचानक जानकी बहिणीच्या मनात काय आला आहे सारंगाला पाठवायचं मला कळतच नाही आहे आणि आय्या हो आता या घरात जानकी बहिणी जर काही म्हणाल्या तर ते त्यांचा शब्द अखेरचा असंच ठरलेला आहे ना नाही म्हणजे आई मी स्पष्टच बोलते आहे त्याचं तुम्हाला वाईट वाटेल अहो परंतु तुम्ही सगळीकडे चेक केला आहे एकही फ्लाईटचं तिकीट अवेलेबल नाही आहे आता मला सांगा की सारंग कसे जाणार आहेत आणि समजा आता सारंगचं जायचं कॅन्सल केलं तर आता ऋषिकेश दादाला तर जावंच लागणार आहे परंतु जर सारंग भाऊजींना जर सारंगला जर पाठवायचं असेल तर ऋषिकेश दादाचं जाणं कॅन्सल करावं लागेल आणि ऋषिकेश दादाचं जर कॅन्सल केलं जाणं तर सारंगला तिथे जाऊन जमणार आहे का ते इतक्यात नाना येतात आणि नाना सांगतात की नाही नाही या सेमिनार साठी ऋषिकेशला जावं लागेल नाना सांगतात की अगं ते बेंगलोर मधलं सगळ्यात मोठं सेमिनार असतं आणि तिथे जाऊन आता सारंगला प्रेझेंटेशन देणं जमणार आहे का मला तर फक्त असंच वाटतं की ज्याला जे जमतं त्याने ते करावं गणित आहे ते त्यावर ते ऐश्वर्या सांगते की अहो नाना मी कुठं म्हटलं आहे की मी सारंगला पाठवते म्हणून खरं तर जानकी बहिणीने फरमान सोडला आहे की काही झालं तरी सारंग ऋषिकेश दादांसोबत सेमिनारला जाणारच म्हणून हे सत्य ऐकून नाना आणि सुमित्राला ना मोठा धक्का बसलेला असतो आणि नाना आता तुम्ही सांगा की आता सारंग तर पॅकिंग करायला लागले आहेत अचानक जर आता त्यांना जायचेच नाहीये म्हणून कळलं तर हिरमोड होईल ना आणि मला ही गोष्ट नाही आवडणार ना आहे नाना तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हो ग हे बाकी मात्र तू खरं बोललीस बघा ऐश्वर्या इतक्या आता नाना चिडतात आणि म्हणतात काय खरं बोलली आता दरवर्षी ऋषिकेश तिथे जातो सेमिनारला माहिती होत ना मग आता सारंगाला पाठवायची काय गरज होती तिथे हे सगळं ज्याने की तुझं मन सांभाळण्यासाठी करते आहे सुमित्रा तेव्हा आता सुमित्रा म्हणते हो की अहो माझ्या पणाचा प्रश्न येतोच कुठे तेव्हा आता नाना चिडलेले असतात आणि ते सुमित्राला म्हणतात की मग काय तर आता सारंग पहिल्यांदा ऑफिसला जातो आहे रुचिके सोबत म्हटल्यानंतर तुला त्या ऑफिसमध्ये खुर्ची नवीन पाठवायची काय गरज होती का तुला काय वाटतं की तू माझ्या मागे काही करशील आणि मला कळणार नाहीये का तेव्हा आता सुमित्रा सांगते की अहो सारंग पहलें था गेला होता आणि तिथे आता ऋषिकेशची एकच खुर्ची असेल म्हणून मी त्याच्यासाठी खुर्ची पाठवली आता यात माझं काय चुकलं त्या दोघांमध्ये वाद पेटला आहे हे पाहून आता आजी आणि ऐश्वर्याला मात्र मज्जा वाटत असते नाना आता चिडलेले असतात आणि ते सुमित्राला म्हणतात की तुझा आणि जाणकीचं नक्की या घरात काय चाललंय ना हे मला रुचतच नाहीये तेव्हा ते आता तिथे सुमित्रा सांगते की अहो रुचत नाही आहे म्हणजे यात माझं काहीच चुकत नाही आहे असंच मला वाटतं आहे आणि सारंगनं आता तिथे जाऊन नव्या गोष्टी जर त्याला शिकायला मिळत असतील तर त्याने जावं असंच मला वाटतंय आता ऐश्वर्याने सांगितलं ना की आता फ्लाईटचं तिकीट मिळत नाही आहे त्यात आपण काय करणार आहोत इतक्यात आता जानकी ट्रेनचं तिकीट घेऊन आलेली असते आणि ती सांगते की का नाही जाणार सारंग भाऊजी आजी आता तिथे जानकीला विचारते की का सारंगसाठी ट्रेनचं तिकीट का तू विमानाने का नाही जाऊ शकत तेव्हा आता जानकी तिला समजावते ती सांगते सा सा की नाही नाथजी अहो ऋषिकेशने सगळे प्रयत्न करून पाहिले दोनच फ्लाईट आहेत आणि दोन्ही फ्लाईट फुल आहेत मग आता ऋषिकेशला लवकर सेमिनारसाठी प्रेझेंटेशन तिथे देण्यासाठी जावं लागेल ना म्हणून सारंगबाजीसाठी मी ट्रेनचं तिकीट काढलं आहे तेव्हा आता जानकीने काढलेला मार्ग सुमित्रा आणि मात्र खूप आवडलेला असतो आणि ऐश्वर्या पुन्हा तोंडावरती पडलेली असते हा भाग आता इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की ट्रेनने जाण्यासाठी सारंग आता सज्ज असतो त्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन ऐश्वर्याकडून दही साखर खाऊन आता सारंग निघालेला असतो तेव्हा आता जानकीला खूप अस्वस्थ वाटत असतं जानकी तिथे तर ऋषिकेशला सांगते की मी फार जास्त घाई तर केलेलं नाही आहे तर त्यानंतर सारंग ज्या ट्रेनने निघालेला असतो त्याचा आता भीषण अपघात झालेला असतो तर हे सत्य ऐकताच गुलाब आता पळत आलेला असतो आणि जेव्हा आता टी व्हीवरती ती बातमी सगळेजण ऐकतात रणदिवे आता पुरते हादरून गेलेली असतात आता सारंगच्या जीवाचं बरं काय बरं वाईट तर झालं नसेल ना हाच त्यांना मोठा प्रश्न पडलेला असतो तर आता सारंग सुखरूप असेल की सारंगला जर काही झालं तर या सगळ्यासाठी जबाबदार आता जानकीला धरलं जाईल हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।